शक्यच नाही. आता भरपूर मला विश्रांती घेतली पाहिजे. झेंडू बामच्या 50 बाटल्या संपवाव्या लागतील. आयोडेक्स 100 बाटल्या. सगळे सगळं उपचार करून घेतले असा अध्याय आहे. त्यानंतर सप्तऋषी जिथे राहिले, जिथे तपश्चर्या केल्या त्या भागामध्ये त्या दर्शनाचा अध्याय येतो. आणि सुग्रीव परत निघाला. हनुमंतानी यावेळेला नागवेलीची एक माळ गळ्यात घातली आहे की हत्तीनं जरी तोडायचा प्रयत्न केला तरी ती तुटणार नाही आणि हा वेगळा दिसेल ओळखता येईल. आणि निघाला तो. त्याला अनेक कमळं होती असं वर्णन आहे. त्या नागवेलीला कमळाच्या प्रकारची कमळं होती म्हणून तो वाचला सुग्रीव असं वर्णन आहे. तेव्हा सुद्धा फुलं होती का तांबड्या रंगाची असं वर्णन आहे. आणि तो तिथे जातो आणि पुन्हा युद्धाचं आव्हान देतो. वाली निघाला. तारा म्हणाले चाललात कुठे, थांबा मला असं कळलंय. त्याला तिकडून उत्तर प्रदेशातून पाठिंबा मिळाला. तुम्ही जाऊ नका. धनुष्याचा जर कमळाला पाठिंबा असेल तर बरं पडत. धनुष्याने हे लक्षात घ्यावं. आणि युद्धाला हा निघाला. मला असं कळलंय की रामांचा पाठिंबा मिळालेला आहे. तेव्हा वाली म्हणाला मला माहिती आहे तो राम नेवळट राम आहे. तो त्याच्या आईने मागितलं ना आला टाकला इकडे पळून. त्याची बायको त्या रावणाने पळवली. असला काय करू शकतो तो. आणि तो धर्मनिष्ठ आहे म्हणे तो बजाला सुग्रीवाची बाजू घेईल. तारेचं न ऐकता हा बाहेर पडला. तारा सांगतीय नका जाऊ नका जाऊ नका जाऊ. हा जाऊन उभा राहिला आणि युद्धाला भिडला. आणि रामांनी एका झाडाच्या आडून एक वज्राघाती सुंदर असा बाण सुसरणानं करून सोडला. तो वालीच्या छातीत घुसला आणि वाली खाली पडली. विशेष म्हणजे वाली खाली पडल्यावरती सुग्रीव तिथे बसून रडायला लागला. काय सज्जनपणाची सुद्धा काय कहर असेल. रामराय तिथे येतात आणि इथे अध्याय येतो. वालीनी रामरायांची निर्भत्सना केली. वाली म्हणाला रामा काय बिघडवलं होतं म्हणून तुम्हाला बाण मारलास. मी तुझा काय अपराध केला होता पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा तुझी जानकीच जर पळवली आहे हा मुद्दा होता. तू फक्त मला मदत मागायचीस. एका तासात तुला जानकी आणून दिली असते. पण रावण मी म्हणेल ते ऐकेल असे करार मदार झाले आमचे. एका तासात काय अहंकार येऊ. आणि रामराय बोलायला आरंभ करतात. रामराय जे बोलले त्यांनी वालीचं समाधान झालेलं आहे. फक्त वालीचे जे स्वतःला वाली समजतात. आणि रामचरित्रावर आक्षेप घेतात. त्यांनी हे मुळातून वाचून बघावं. रामराय म्हणाले दुसऱ्याची गेलेली पत्नी तू परत आणून द्यायची भाषा करतो. अरे तुझ्या सख्या भावाची पत्नी तू आपल्या जनांखान्यात कोणली लाज नाही वाटत तुला. आयुष्यात कधी अहंकारी माणसातून कधी चुकलोय असं म्हटलंस का. सांगतो मी तुला का मी आडून बाण मारला. मी समोर येऊन युद्ध करू शकत नाही असं समजू नकोस. माझ्या बाणांच्या जवळ पृथ्वी नाहीशी करण्याची शक्ती आहे. पण मी जर तुला आव्हान दिलं असतं तर तू कोट्यावधी वानरांना घेऊन आला असतास. बरोबर आहे. कारण मी आव्हान दिल्यावर तू युद्धाला आला असतास. युद्धाला आल्यानंतर मला सगळ्यांना मारावं लागलं असतं. एका महामूर्ख माणसाकरता मला चांगल्या निरपराध किती वानरांचा संभाळ करावा लागला असता. बोल हा दर म्हटला असता काय. पहिला मुद्दा. दुसरा थोरला बंधू हा धाकट्या भावाला पित्याप्रमाणे सांगितलाय. ज्येष्ठ भ्राता पितुस्समा. बरोबर आहे ना माझं. म्हणजे तू एका अर्थानं सुग्रीवाचा पिता असल्यासारखास. त्याची काही गोष्ट तू ऐकून घेतली नाहीस आणि तू त्याला पळवून लावलंस. त्याची पत्नी तू स्वतःच्या पत्नीपेक्षाही गुलाम म्हणून उपभोगतोस. लाज वाटत नाही तुला. आणि पुन्हा वर तोंड करून विचारतोयस धर्म. धर्माची भाषा तुझ्या तोंडात शोभली नाही कारण तू अधर्म केलंस. जे भगवान गोपाल कृष्णाने कर्णाला ऐकवलंय तेच इथे रामांनी वालीला ऐकवलंय. ज्या वेळेला कर्णाचा रथ तुटायला लागला आणि शल्य खाली उतरून निघून गेला त्यावेळेला कर्णाला बाण मार हे अर्जुनाला आज्ञा केली भगवान गोपाल कृष्णाने. तेव्हा कर्ण सांगतो कृष्णा धर्म काय म्हणतो. निहत्था जो असेल त्याला बाण मारू नये ना. जो निहत्था आहे त्याला बाण मारू नये. जो वीरत असेल त्याला बाण मारू नये. तो कसा धर्म सांगतोस. तेव्हा काय अप्रतिम कृष्णाने श्लोक वापरलाय त्याचं. जसंच्या तसं भाषांतर आमच्या मोरोपंतांनी केलंय. मोरोपंत सांगतात का रे
कृष्ण सांगता विचारतायत त्याला ओढित होता स्वकरे जेव्हा उघडे करावया अंग. अरे द्रौपदीचं अंग उघडं करण्याकरता दुःशासन जेव्हा वस्त्र ओढत होता तेव्हा ज्या स्त्रीचं शरीर पाच पांडवांनी पाहिलं ती वेश्या आहे ती माझ्या मित्राच्या दुर्योधनाच्या उघड्या मांडीवर बसव ही आज्ञा तूच केली दिस ना करणार. तेव्हा कुठं धर्म केला होता तुझा? ओढित होता स्वकरे जेव्हा उघडे करावया अंग. कोठे गेला होता, कोठे गेला होता धर्म तुझा सूत नंदना सांग. तुझ्यासारखे लोक संकटाची वेळ आली की धर्माचा आधार घेतात आणि जगले की अधर्म वाढवतात. आता एकच धर्म तू मिळाला पाहिजेस बस. पण धर्माची मर्म जाणणारे रामराय हे सांगितलं. खरं म्हणजे काय, सत्य म्हणजे काय? सत्य म्हणजे जे घडले ते सांगणे, ते सत्य नाहीये. आजोबा दारूपीत होते हे न सांगणे हे नातवा करता सत्य आहे. कळलं का? आपण जानेवारी महिन्यामध्ये तिळाचे लाडू करतो. लाडू करायला घेतले की लहान लहान मुलं असतात ना, मला पाहिजे म्हणून ताटं होतील जेवण बसतात आणि भरभरा खातात. खातात की नाही? हो म्हणा. मग तीळ जास्त खाल्ले गेले ना तर दंडाळा लागते. मग अशा वेळेला ती आई काय करते, डबावर लाडू करते आणि वरती ठेवते पडताळात आणि तो शाळेत आल्यावर विचारतो आई आई ते लाडू. अरे केले होते पण त्या शेजारच्या काकांना दिले, त्यांना नाही जमत ना, मी दिलेत. आपण पुन्हा केले की ती ना खोटं बोलते की नाही ती? का खरं बोलली आहे? काय बोलली आहे? खोटं आहे ना. खरं म्हणायचं काय, तिला खरं सांगायला काय पाहिजे? तिथे वरती ठेवलेले आहेत. मग त्याला जे सुरू होईल त्या सत्याला एक सत्य म्हणतात. ते इतकं बोलू शकत नाही. म्हणून सत्य आणि असत्याच्या व्याख्या काय? आता तू मेला पाहिजे कारण तू अधर्म वाढवतोय जगात. तू म्हणणं हाच धर्म आहे. आणि विशेष म्हणजे वाली आयुष्यात पहिल्यांदा हात जोडतो आणि सांगतो रामा मी चुकलो, मी चुकलो. चुकलो म्हणल्यावर रामरायांची करुणा दाखवली झाली. रामराय म्हणले तुला जगायचंय, हा बाण मी सोडला त्यामुळे कशा पद्धतीने बाहेर काढायचं मला माहितीये, उपचार माहितीये. जर तू जगाय तू बस चुकला एवढं म्हणलं की जग भरले पैसे जग ना भारतात ये ना परत. पैसे मुक्त नाही म्हणतात, काय हरकत आहे? तेव्हा वाली सांगतोय नाही रामा, इथे सुंदर तुलसीदासाने मुद्दा मांडलाय. तो सांगतो रामा आत्ता मला मरू दे. आत्ता मी मेलो की माझ्या जीवनाकरता हे मरण ललांभूत ठरेल कारण मला रामांनी ठारणार नाही. आत्ता मी जगलो तर केव्हा तरी मी मरेनच. पण किती औषध देत काहीतरी घेतो तरी काहीतरी केव्हा तरी तूच लावणार आहे ना घरासमोर गर्दी केव्हा तरी होणार आहे. मग मरायचंच असेल तर ते मरण मला इतकं चांगलं येत आहे. तुझ्या समोर मी मरतोय, मी जर पुन्हा मरायचं म्हटलं तर असा योग सांगून येणार नाहीये. फक्त आता माझे प्राण अडकले माझ्या लेकरा करता, अंगदा करता. तेव्हा अंगदाचा सांभाळ कोण करेल? रामरायांनी वचन दिले काळजी करू नको सुग्रीवाचा राजा होईल पण युवराज अंगद असेल. सुग्रीवानंतर अंगद राजा असेल हे रामांनी सांगितले, हे सुग्रीवानी पण ऐकले. आणि वालीनी अत्यवस्थावस्थेत अंगदाला बोलावलं आणि रामरायांना बोलावलं आणि अंगदाचा हात रामरायांच्या हातात दिला आणि सांगितलं अंगदा माझ्यापेक्षा श्रेष्ठ पित्याच्या ताब्यामध्ये मी तुला देतोय. राम सांगतील ते ऐक, तुझं जीवनात कधीही अकल्याण होणार नाही. आणि प्राण टाकले त्याने. आणि अंगदानं हा वडिलांना दिलेला शब्द पाळलाय. जेव्हा तो रावणाकडं हे करायला जातो साम करायला जातो शेवटचा घरी विचार फिरून एकदा त्यावेळेला स्वतः रावण सांगतोय तुझ्या वडिलांना रामानी मारलंय आणि याला कारणीभूत तुझा काका आहे. तू माझी साथ दे, मी सुग्रीवाला मारतो रामाला मारतो, मला सीता मिळेल तुला राज्य मिळेल, काय बिघडत? अंगदानं सांगितलंय अजिबात नाही, मी माझ्या वडिलांशी प्रामाणिक आहे. मला माहिती आहे जरी वडिलांना मारलं असलं तरी माझ्या वडिलांचं चूक होतं, रामांचं बरोबर होतं. माझी निष्ठा फक्त नात्यावर नाहीये, माझी निष्ठा सत्यावर आहे. काय अंगद असेल, नुसता तो युवराज नव्हता.
त्याची निष्ठा सत्यावर होती, क्षमा करा रामाला. आणि यानंतर सुग्रीव राजा होतो. थोडंसं भजन करूया, अजून अर्ध्या तासाची कथा राहिली आहे, म्हणजे अर्धा तास अजून बसायचं आहे आपल्याला, हे लक्षात ठेवा. आणि मग आपण पुढच्या कथेला न्याय देऊया. रामाराय अत्यंत दुःखात आहेत. खूप नीट भजन म्हणा अशी आपल्याला विनंती. छान टाळी आणि छान भजन आपण या 5-6 दिवसात म्हटलेलं नाही, पण आता म्हणूया. जय जय रामा श्री रघुरामा. लक्ष्मणाला त्या राज्याभिषेकाला पाठवलं आणि सुग्रीव राजा झाला. रुमा परत मिळाली. तारा आत्महत्या करू इच्छित होती
तेव्हा रामांनी तिला समजावून सांगितलंय मरायचं आहे तर मग चांगल्या कार्य करता मन अशी फुकट बघ नको मरायचंच आहे ना हा उपदेश नेहमी ऐकत राहा बरं उपदेशापासून दूर गेला ना की चांगला मनुष्यही चुकू शकतो आलं लक्षात मरायचंच आहे ना तुला मग चांगल्या कार्या करता मत नाही इतकी सोपी म्हणू नकोस सांगण्याचा हेतू असा तारा सुद्धा सावरली आणि यानंतर राज्य सुरू झालं प्रभूंनी इथे सुग्रीवाला सांगितलंय लगेचच्या लगेच आता काही योजना नको एक चार महिने जाऊ दे कारण आत्ता जर वानर निघाले वर्षा ऋतू सुरू होतोय पाऊस सुरू होतोय तर आत्ता जर हे वानर निघाले ते धोधो पावसाने वाहून जातील आणि वानर मरतील माझ्याकरता वानरांनी मरावं हे मला बरोबर वाटत नाहीये चार महिन्यात राज्याची व्यवस्था नीट लाव हे मग आपण बघूया आणि प्रवर्षण पर्वताच्या गुहांमध्ये रामराय आहेत इथे रामरायांना जानकीचा किती आठवणी जानकीची किती आठवणी ते आणि शोक करतात याचा अध्याय पुन्हा येतो रामराय भोजन करीत नाहीत अनेक दिवस आठ आठ पंधरा दिवस रामराय जेवत नाही लक्ष्मण सक्तीनं भात शिजवतो आणि रामरायांना भरवतो काय असतील रामराय किती लोकांची काळजी आणि अशा स्थितीमध्ये सुग्रीव चार महिन्यात एकदाही फिरकला नाही पठ्ठ्यात